मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या खासदार संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील शेगाव येथील मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी नामदार राऊत यांचा काल शेगाव येथील दौऱ्यामध्ये थांबविला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ताफा अडवून नामदार नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले, परंतु नामदार राऊत यांनी निवेदन न स्वीकारल्याने मराठा समाजामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. 2 दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत असताना यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक बघायला मिळाली. गेल्या 4 दिवसापासून छत्रपती संभाजी महाराज आज आमच्या मराठा बांधवांसाठी उपोषणाला बसलेले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब शेगाव मार्गे त्यांच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी जात होते तेव्हा माहीत पडलं, हा माझा मुलगा 12 वर्षाचा हा सुद्धा म्हणे की आपण त्यांना भेटून निवेदन देऊ. लोकशाहीच्या मार्गाने आणि फक्त आम्ही 3 जणांमध्ये त्यांना भेटून निवेदन द्यायचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही आणि 1 मिनिट त्यांच्याजवळ वेळ नाही की आमच्यासाठी थांबून आमचं निवेदन घ्यावं. यानंतर जर का आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवाला काही कमीचं झालं तर याला जबाबदार संपूर्ण ही महाराष्ट्राची महाविय आघाडी सरकार असेल आणि याची नोंद त्यांनी नक्की घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही संभाजी महाराजांसाठी निवेदन घेऊन आलो होतो पण या मंत्री साहेबांनी घेतलं नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या उपोषणाला. MCA न्यूज करिता आनंद जवंजाळ शेगाव.